नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. बेलापूर ते पेंधर मेट्रो रेल्वे उन्नत मार्गावरील सेंट्रल पार्क स्थानक या नावामध्ये मुरबी गावाचा उल्लेख करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्यात यावी अशी आग्रही मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल डिक्कीकर यांची मुंबईत भेट घेऊन केली आहे. खारघर नोड अंतर्गत मुरबी हे जवळपास 10,000 लोकवस्ती असणारे गाव पूर्वीपासूनच नावलौकिकास आहे. सिडकोतर्फे नवी मुंबई मेट्रो प्रकल्पांतर्गत बेलापूर ते पेंधर हा उन्नत मार्ग उभारण्यात आला आहे. यामधील 7 क्रमांकाचे स्थानक मुरबी गावात असतानाही त्या स्थानकाला सिडकोने सेंट्रल पार्क नाव दिले, त्यामुळे यापूर्वीच आमदार प्रशांत ठाकूर आणि तत्कालीन नगरसेवक अभिमन्यू पाटील यांनी 6 डिसेंबर 2021 रोजी सिडकोला निवेदन देऊन या स्थानकाच्या नावात मुरबी गावाचा उल्लेख करण्याची मागणी केली होती. सिडकोचे या संदर्भात चालढकलपणा केल्यामुळे नावात बदल झाला नाही. सिडकोच्या या मनमानी कारभाराला आमदार प्रशांत ठाकूर आणि मुरबी ग्रामस्थांनी विरोध केला असून आपल्या गावाची अस्मिता जपण्यासाठी तसेच या स्टेशनला मुरबी गाव स्टेशन असे नाव देण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी लाक्षणिक उपोषणाला उपस्थित राहून ग्रामस्थांना पाठिंबा दिला होता. तसेच हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिक्कीकर यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले होते. या अनुषंगाने आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल डिक्कीकर यांची निर्मल भवन येथे भेट घेऊन मुरबी गावाचे नाव स्टेशनला देण्यासंदर्भात पुनर्मागणी करत तातडीने कार्यवाही करण्याची आग्रही मागणी केली, तसेच मागणीचे स्मरणपत्रही दिले. पनवेल तालुक्यातील चिंचवण गावाच्या हद्दीत भरधाव वेगाने जाणाऱ्या ब्रिझा गाडीचा चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने ही गाडी विरुद्ध दिशेला जाऊन खोल नाल्यात कोसळून दुर्दैवी घटना घडली आहे. या अपघातात गाडीतील 2 जण गंभीररीत्या जखमी झाले असून त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे, तर 3 जण जखमी झाले आहेत. त्यांना कामोठेमधील MGM हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सानपाडा येथे राहणारे जीवन पाटील, रमेश पाटील, ज्ञानेश्वर पाटील, मनीष पाटील आणि चालक विलास पाटील हे त्यांच्या ताब्यातील ब्रिझा गाडी घेऊन पेण येथील देवीच्या दर्शनाला जात असताना पनवेल गोवा महामार्गावरील चिंचवण गावाच्या हद्दीत साईकृपा ढाब्याजवळ गाडी चालकाचा ताबा सुटल्याने गाडी विरुद्ध दिशेला जाऊन तेथील असलेल्या खोल नाल्यात गाडी पडली. या अपघातात जीवन पाटील आणि रमेश पाटील यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर इतर 3 जण जखमी झाले आहेत. या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश येथील गँगस्टर ॲक्टचे 33 गंभीर गुन्हे दाखल असलेला आणि उत्तर प्रदेश सरकारचे 50,000 बक्षीस जाहीर असलेला हारिस उर्फ छोटू अब्दुल अजीज या फरार आरोपीस पनवेल शहर पोलीस आणि उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्स वाराणसी युनिटने संयुक्त कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी विशेष पथक तयार करून उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्स वाराणसी यांच्याकडे उपलब्ध तांत्रिक माहिती तसेच मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीची माहिती प्राप्त करून पोलिसांचे पथक तसेच उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्सचे DYSP शैलेंद्र सिंग, पोलीस निरीक्षक अमित श्रीवास्तव यांच्यासह संयुक्त कार्यवाही करून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपीला अटक केल्यानंतर त्यांच्याकडे तपास केला असता हा आरोपी मागील 2 महिन्यांपासून नवी मुंबईमध्ये ओला उबर कंपनीमध्ये स्वतःकडे कोणताही अधिकृत वाहनचालकाचा परवाना नसताना त्याच्या भावाच्या वाहनचालकाचा परवाना आणि नाव वापरून नोकरी करत असल्याचे दिसून आले आहे. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्रासह कोकण विभागात 19 ऑक्टोबरला 54 ठिकाणी प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे उद्घाटन करण्यात येणार आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ महेंद्र कल्याणकर यांनी दिली आहे. या केंद्रामध्ये ठाणे जिल्ह्यात 9, पालघर जिल्ह्यात 12, रायगड जिल्ह्यात 14, रत्नागिरी जिल्ह्यात 11 तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात 8 अशी 54 ठिकाणी एकाच वेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे कोकण विभागातील कौशल्य विकास केंद्रांचे उद्घाटन होणार आहे. कोकण विभागीय आयुक्त कार्यालयाच्या बैठक कक्षातून दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राच्या उद्घाटनासंबंधी आढावा बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या.
भारतीय जनता पार्टी येत्या काळात कर्जत तालुक्यात क्रमांक 1 पक्ष असेल असा विश्वास भाजपचे कर्जत तालुका अध्यक्ष राजेश भगत यांनी पक्षप्रवेशाच्या सोहळ्यावेळी केला आहे. या कार्यक्रमाचे औचित्य साधून नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रक देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. कर्जत तालुक्यात भारतीय जनता पार्टी ही राजकीयदृष्ट्या 3 स्थानावर मोठा पक्ष म्हणून पाहिलं जात आहे. तालुक्यात भाजप पक्षाने आपली ताकद वाढवण्यास सुरुवात केली असून आता नव्याने तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी देखील पक्षश्रेष्ठींनी ही तरुण तडफदार आणि नेतृत्व कर्तृत्ववान व्यक्तीवर सोपवली आहे. राजेश भगत यांनी काही दिवसांपूर्वीच भाजप तालुका अध्यक्षपदाचा कार्यभार हाती घेतला असून त्यांनी तालुका स्तरावर तरुणांनाच संधी देत पक्ष वाढवायला घेतला. नेरळ धारप या सभागृहात नेरळ परिसरातील असंख्य तरुणांनी भगत यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत पक्षप्रवेश केला. दरम्यान पक्षप्रवेशावेळी सुनील गोपटे, अशोक ओसवाल, नितीन कांदलगावकर, महिला संघटक नम्रता कांदलगावकर, संदीप म्हस्कर यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. रायगड जिल्ह्याच्या सुधागड तालुक्यातील रासळ गावाचा भारतीय सैन्य दलात असलेला जवान सुशील कृष्ण तेलंगे याची आफ्रिकेतील सुदान प्रांतात युनो म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटनेचा शांतता सैनिक म्हणून निवड झाली आहे. शेतकरी कृष्णा विठ्ठल तेलंगे आणि सुलभा कृष्णा तेलंगे यांचा सुपुत्र सुशील तेलंगे याने 12वी उत्तीर्ण झाल्यानंतर 2013 साली 13वीमध्ये शिकत असताना त्याला भारतीय सैन्य दलाची ओढ लागली. घरची परिस्थिती हलाखीची असतानाही आपल्या ध्येयाशी ठाम राहून घरच्यांच्या पाठिंब्याने सुशील पुढे जात राहिला. सैन्यासाठीच्या ट्रेनिंगनंतर इलेक्ट्रिक मेकॅनिकल इंजिनियर म्हणून त्याची निवड झाली आणि नोकरीत कार्यरत असताना त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तो भारतीय सैन्य दलात दाखल झाला. सुशीलला सैन्य दलात 10 पूर्ण झाल्यानंतर वयाच्या 29व्या वर्षी त्याची आफ्रिकेतील सुदान देशात युनोमध्ये शांतता सैनिक म्हणून निवड झाली आहे. इलेक्ट्रिकल मेकॅनिकल इंजिनियर असल्याने सैन्य दलाची सेवा पूर्ण झाल्यावर एखादा कारखाना उभा करून कुटुंबांना रोजगार मिळवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सुशीलने सांगितले. कत्तल करण्यासाठी घेऊन जाणाऱ्या गोवंशीय जनावरांची नेरळ कळंब पोलिसांकडून सुटका करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे जनावरे घेऊन जाणाऱ्या नाझीर तन्वीर बुबेरे याला पोलिसांनी वाहनासोबत ताब्यात घेतले असून यामध्ये एका शेतकऱ्याचे नावही समोर आले आहे. नेरळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली आठवडाभरात झालेली ही दुसरी कारवाई आहे. नेरळ चिकनपाडा येथून मालेगाव मार्गे निघालेल्या रस्त्यावर नेरळ पोलीस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या कळंब पोस्ट ठाण्यातील कर्तव्यावर असलेले निरंजन संजय दवणे यांनी एका पिकअप टेम्पोचा संशय आल्याने त्यांनी अडवले असता यामध्ये 4 गोवंशीय जनावरे आढळून आली. ही जनावरे कत्तलीसाठी नेत असल्याचे समोर आल्याने चालक नझीर तन्वीर बुबेरे याला पोलिसांनी वाहनासोबत ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता या गुन्ह्यात 75 परशुराम कान्हू मोगरे या शेतकऱ्याचे नाव दुसरा आरोपी म्हणून समोर आले आहे. हा शेतकरी वांगणी येथील कुडसावरा येथील राहणारा आहे. थेट सरपंचपदाच्या निवडणुकीबरोबर ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका यांचा कार्यक्रम जाहीर झाला असून सोमवारपासून नामनिर्देशनपत्र सादर करण्याची सुरुवात झाली. परंतु खालापूर तालुक्यात एकही नामनिर्देशनपत्र सादर झाले नाही. खालापूर तालुक्यातील 22 ग्रामपंचायतमधून 22 थेट सरपंच आणि 75 प्रभागामधून ग्रामपंचायत सदस्य 202 आणि एका ग्रामपंचायत पोटनिवडणूक सदस्य जागेसाठी अशा 203 सदस्यांची निवड होणार आहे. नामनिर्देशन पत्राच्या पहिल्या दिवशी पोटनिवडणूक अधिकाऱ्यांकडे एकही सरपंच तसेच सदस्यपदाचे नामनिर्देशन पत्र सादर झाले नाही, त्यामुळे पहिला दिवस निरंक राहिला. सध्या वर्ल्ड कपचे फीवर सर्वत्र सुरू असून त्याचा फायदा घेत काही जण प्रत्येक क्रिकेट मॅचवर पैशाचा सट्टा लावण्याचे काम करत आहे. त्याच्या विरोधात नवी मुंबई गुन्हे शाखेने कारवाई करण्यास सुरुवात केली असून उलवे परिसरात टाकलेल्या धाडीमध्ये 14 जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 23 मोबाईल, 3 लॅपटॉप आणि 1 TV जप्त करण्यात आले आहे. उलवे येथील विश्वास योन इमारतीमध्ये वर्ल्ड कप क्रिकेट मॅचवर सट्टा लावत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळताच पोलीस उपायुक्त अमित काळे आणि सहाय्यक पोलीस गजानन राठोड मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने सदर ठिकाणी धडक दिली. यावेळी एका फ्लॅटच्या झडतीमध्ये 14 जण सट्टा लावताना आढळून आले. करण जाधव, मनीष चावला, अतुल बळघट आणि राकेश कोंढरे यांना ताब्यात घेतले. हे चौघेही पुण्याचे राहणारे असून सट्टा लावण्यासाठी त्यांनी उलवेमध्ये घर घेतले होते. मोबाईलमधील ॲप्लिकेशनद्वारे ते ग्राहकांकडून सट्टा लावून घेत होते. पोलिसांनी कारवाई दरम्यान वापरलेले मोबाईल, 3 लॅपटॉप आणि 1 TV इतर साहित्य त्यांच्याकडून जप्त केले असून पुढील तपास गुन्हे शाखेच्या वतीने सुरू आहे.
फॅब्रिकेशनसाठी लागणारे लाखो रुपये किमतीचे पाईप सोडणाऱ्या त्रिकुटाला पनवेल तालुका पोलिसांनी अगोदरच गजाआड केली असताना यातील आणखी दोन आरोपींना कळंबोली येथून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चिखले गावाच्या हद्दीत असलेल्या एका स्टील अँड ट्यूब्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या गोडाऊनमधून जानेवारी 2023 ते आजपर्यंत अज्ञात आरोपींनी जवळपास 26,37,000 रुपये किमतीचे ग्रीन हाऊस आणि फॅब्रिकेशनसाठी वापरण्यात येणारे 28 टन वजनाचे GI आणि MS वेगवेगळ्या आकाराचे आणि लांबीचे पाईप चोरीस केल्याने याबाबतची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात येताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील, पोलीस निरीक्षक जगदीश शेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण कक्षाच्या पथकाने तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदाराच्या माहितीच्या आधारे येथील गोडाऊनचे 3 आरोपींना गुन्ह्यात वापरलेल्या पिकअप टेम्पोसह मुद्देमाल हस्तगत केला होता. या गुन्ह्यातील 2 फरार आरोपींचा शोध पनवेल तालुका पोलीस करत असताना आरोपी मेघराज रूपाजी पटेल आणि केवीलाल रूपाजी पटेल या दोघांना कळंबोली परिसरात असलेल्या भंगाराच्या दुकानातून ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्या अटकेमुळे चोरीस केलेला अजून काही मुद्देमाल हस्तगत होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.